दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। नेते मंडळी देखील आपला जोरदार प्रचार करीत आहे। याच पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांचा देखील जोरदार प्रचार सुरू आहे। महायुतीचे उमेदवार डॉक्टर भारती पवार यांनी निफाड तालुका व शहर प्रचार दौरा केलाय। यावेळी निफाडकरांच्या वतीने पुष्पवर्षाव व फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले। भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी देखील या प्रचार दौऱ्यावेळी हजेरी लावली असून डॉक्टर भारती पवारच जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। आणि आपल्या ताईचा विजय कोणी रोखू शकत नाही हे तुम्हाला मी विश्वासाने सांगतो। बंधू भगिनींनो, ही माझी 29वी लोकसभा आहे आणि या 29 लोकसभा फिरत असताना तुम्हाला जबाबदारीने मी सांगते, कोई नहीं है टक्कर में। मला विरोधकांनाही सांगायचंय, अरे कसे कुठल्या मुद्द्यांवर भांडताय तुम्ही? विकासाच्या मुद्द्यावर बोला, गेल्या 10 वर्षाचा विकास बघा आणि तुमच्या काळातला विकास बघा। मोदीजी आले ना तेव्हा तुमच्या घरातल्या सगळ्या इज्जती, तुमच्या बायका पोरं पोरी टमरेला घेऊन रस्त्यावर बसायच्या। ते मोदी आले आणि त्यांनी बघितलं की अरे या महिला, या आई बहिणी, या सगळ्या या माझ्या देशाची इज्जत आहे आणि माझ्या देशाची इज्जत रस्त्यावर बसणार नाही। पहिलं काम केलं टॉयलेट दिले। निफाड, उगाव, नांदुडी, पालखेड, पिंपळगाव, बसवंत अशा या पद्धतीने या प्रचार रॅलीचा मार्ग होता। यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस संजय गाजरे, भाजप निफाड तालुका अध्यक्ष सचिन धारराव, भागवत बोरस्ते, वैकुंठ पाटील, शिंदेगट निफाडचे उपनगर अध्यक्ष अनिल कुंदे, नगरसेवक सागर कुंदे, दिलीप कापसे, नगरसेवक देवदत्त कापसे, यतीन कदम, भाऊसाहेब कापसे, दिलीप गाजरे, सार्थक गाजरे, विष्णू ठोंबसे, सतीश मोरे, वैभव कापसे, गोविंद खैरनार, नवनाथ धारराव यांसह सोनाली भोसले, सारिका डैले, सुरेखा कुशारे, सुवर्णा जगताप, स्मिता कुलकर्णी यांसह महिला तसेच पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगेश कर्डिले, दक्ष न्यूज, निफाड।